बांगडे फुल्ले असतात हांगसर आणि बांगडे असा तिचो लूक आय थंडी वचपाक जर तिका अशी रियल मेळत ना ती तुमकां हासन हासन जॅम करतली. सेटअप तर डन झालो. 50 रुपये एक बांगडो. बॅकग्राऊंड पळयात किती आहा तो. सध्या तर नाही बेडरूमची ही कंडिशन असा. बारीक असा सामके गप्पी फिश असा हे. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी असा सगळी. आय होप सो तुम्ही सगळी बरी असतली आणि सगळी बरी असपाक जाय. आम्ही बीन बरी असा. सो आयचो अपडेट किदे तर आज किदे तुमकां स्पेशल दाखोवपाचे असा. आज काय स्पेशल अशें ना तर सगळ्यांत पयलीं सांगता आमची च्या बीन झाली. सो गुड मॉर्निंग म्हणटा तुमकां कारण सकाळ आसा सध्या. सो आमची च्या बीन पियोन चली. आयज हांव बेगिनाच उठलेलें कारण म्हाका ना आयज व्हडलें म्हणटा तशें काम करपाचें आहा. कारण तुम्ही म्हणटली अरे हेचो बॅकग्राऊंड बीन असो किदें असा. आयज माझं बॅकग्राऊंड पळयात किदें आहा तो. सो माझं बॅकग्राऊंड असो असा कारण बॅडीची हालत पळयला ही पॅर मॅट्रेस बीन काढून दवरला. म्हणजे माझ्या बॅकग्राऊंड पळयात फाटल्यान किदें किदें असा बकेट बीन एन ऑल. सो आयज हांव ना माझं एक्वेरियम डीप क्लीन करपाचें आणि ज्या दिसा डीप क्लिनींग आसता ना एक्वेरियमाची त्यांना इतली बेकार हालत असता ना बेडरूमाची हॉलाची बीन. कारण डीप क्लीन करताना सगळे म्हणतात तशे उदक उदक बीन जाता. त्याच बरोबर सगळे सामान बेडरूमातले सामान म्हाका शिफ्ट करचे पडटा हॉलान. त्याच्या मागीरूच सगळे म्हणतात तसे क्लिनींग स्टार्ट जाता. आणि हांगसर हांवें पायप चालू केला म्हणजे एक्वेरियमाचे उदक डायरेक्ट बाथरुमान वयतले. सो डीप क्लीन हांव ना अशे 5-6 महिन्यांनी अशें करता. त्याच्या मदीं केन्नाय क्लिनींग चालू असता. बट ह्या फावट अशें जालें हालींच्या दिसांनी अशें जाता कंटिन्युअसली जाता. कारण मोस्टली अशें जाता की एक्वेरियमाचेर लक्षच दिवंक गावना म्हाका. मागीर तेजी हालत एकदम बेकार जाता. आनी तुमी लायटूय पळोवंक शकता कशें कितें कनेक्शन घेतलां कारण लक्ष दिवंक ना हालीं. आनी लास्ट आमी हॉस्पिटलान गेल्लीं पळय संजयाच्या टायमार तेन्ना म्हाजे लायटीचे बीन शॉर्ट सर्कीट जाले. तेन्ना हांव घरा नासलें पण मागीर मम्मीन म्हाका सांगलें म्हणजे मम्मी हांव सांगून गेल्लें डिटेल्सान की अशें अशें खावपाक बीन घाल म्हणून. बट तेन्ना शॉर्ट सर्कीट जालें ताका लागून लायट कनेक्शन म्हणजे प्रोपर घेवंक गावंक ना म्हाका. अजून लायट म्हाजी पिड्ड्यार जाली. सो ताका लागून बल्ब घेतला असो आतां गरज आसा न्हय. ताका लागून ऑर्डर केल्या बट आमच्या हांगसर ऑर्डरी बी येयना. सो फ्लिपकार्ट एमेझॉन अशें ऑर्डरी बीन आमच्या एरियेक येयना कारण आमचो पिनकोड खंय बंद केला ताका लागून. नाल्यार हांव ऑर्डर म्हणजे एमेझॉनाचेर बीन लायट ऑर्डर करता एक्वेरियमाची. ही बीन लास्ट टायम हांवें अशीच ऑर्डर केल्ली. सो म्हटल्यार आयज दाखोवया एक्वेरियमूय कसो क्लीन करता तो. कारण ही एक हॉबी आसा म्हाजी. कारण न्यू सबस्क्रायबर आसल्या कारणान थोड्यांक खबर नासतलें न्हय म्हाजे कडेन एक्वेरियम आसा. आवड आसा म्हाका म्हणून. सो म्हाजो एग्जॅक्ट न्हय 3 फिटाचो टँक आसा एक्वेरियमाचो. आनी खुबशे फीश हांवें दवरल्या. कोणी पळोवंक ना जाल्यार तो ब्लॉग पळयात तुमकां दिता हांगसर आय बटनात. तो मुद्दाम वचून पळयात. अशें अशें म्हाजे कडेन कलेक्शन आसलें नुस्त्याचे फीश कलेक्शन आसलें. सो सद्या गप्पी फीश आसा आनी दाखयता. चड उलोवंक बसत न्हय जाल्यार भरपूर इंट्रोत म्हाजो खूब मोठो जातलो आनी जे दाखोवंक सोदता ते थंयच उरतले. सो चला दाखयता तुमकां कशी कितें अवस्था हॉलाची कशी कितें अवस्था बेडरूमाची कशी कितें अवस्था आहा ती हालत म्हणटात तशी. आनी गरमी पळय सामकी गरमी जाता. सो चला दाखयता तुमकां. सद्या तर न्हय बेडरूमाची ही कंडिशन असा. पळोवंक शकता मॅट्रेसान अशें दवरला कारण कितें जाता ना हांगसून उदक वयता आनी मागीर ते सगळे बॅडीचेर जाता. आनी म्हाजो टँक आसा तो बॅडीच्या सायडीकूच हांवें शिफ्ट केला कारण हांवें स्पेशल टेबल बीन करून घेतला ताका लागून हांगसर आसा तो. आनी 3 फिटाचो टँक आसा. भितरलें नुस्तें जें आसा न्हय फीश जे आहा न्हय ते कालूच हांगसर हांवें शिफ्ट करून दवरलेले कारण न्हय खूब टायम जाता मागीर क्लीन डीप क्लीन करपाक. आनी ही जी लायट आसा न्हय हो जो लॅम्प आहा न्हय तो शॉर्ट सर्कीट जावन पिड्ड्यार जाला. नाल्यार बरी आसली लायट आनी बरो टायम बी येयली म्हाका. ताका लागून सद्या अशें कनेक्शन घेतलां हांवें. नाल्यार भितरले हळशीक दिसची ना न्हय. आनी अशें सद्या कंडिशन आसा एक्वेरियमाची पळोवंक शकता. म्हाका डीप क्लीन करूंक जाय. हालींच्या दिसांनी करुंकूच ना हांवें लक्षच दिवंक ना. सो ही म्हाजी मिस्टेक आसा. सो पळोवंक शकता तुमी ही आसा बेडरूमाची कंडिशन. आतां दाखयता तुमकां हॉलाची कंडिशन कारण बेडरूमांतले सगळे हांवें शिफ्ट केला हॉलांत. आनी सगळें काम जाल्या उपरांत हॉलांतले सगळे शिफ्ट करूंक जाय बेडरूमान. अशी कंडिशन आसता म्हजी जेन्ना एक्वेरियम क्लीन करता तेन्ना. आनी बाकीचें कांय काम करूंक गावना. सो सारण बीन पयलींच मारून घेतलें मम्मी कारण मागीर उदक उदक जाता आनी सगळें बुरशें जाता. आनी वास येता एक स्मेल येता कारण एक्वेरियमाचो स्मेल न्हय मातसो वेगळो आसता बुरसोसो आसता. सो त्याच्या मागीर डीप क्लीन परत फ्लोर बीन बरो क्लीन फुसून बिसून घेवंक जाय. रूमाची कंडिशन तर तुम्ही पयली आतां हॉलांतली कंडिशन पळोवन घेयात.
आणि हे पळय धांगसरावे न्हय ते फिश आसा न्हय ते काढून दवरले. बारीक आसात सामके, गप्पी फिश आसा हे आणि भरपूर बारीक असता. बट न्हय एक एकदा ते फ्राय जे असतात त्यांची बेबी असता न्हय ते 50-100 असे क्रॉस करतात. तेका लागून ते खूप असे गप्पी मागीर वाढत वयता. आणि हांगसर बकेटा बीन हाडून दवरल्या कारण सँड बीन असा भीतर ती काढूक जाय. आणि ही पळयात कंडिशन हॉलाची, सगळे हांगसर शिफ्ट केला हांवें. आणि हे मागीर शिफ्ट करून म्हाका खंय व्हरूंक जाय बेडरूमात. सो हांगसर सगळे दवरला हांवें, बेडरूमातले हाडून हांगसर दवरला, नाल्या उदक पडत जाल्यार बुरशें जातले. ब्लँकेट्स बीन आहा आमची आणि किती किती असा आणि ट्रायपॉड. आणि किचनान मम्मीचे जेवण करप चालू असा आणि माझे हांगसर एक्वेरियम क्लीन करप चालू असा. सो अशी कंडिशन असता हांगासले थंय थंयसले हांगा करचे पडटा म्हाका. स्पेशली डीप क्लिनींग असता त्यांना. आणि तुमकां किचनानूय व्हरता, किचनान कितें चालू आसा तें मम्मीचें दाखयता आणि मम्मी कितें करता ती पळोवया आणि ताज्या मागीर कामांक लागूया. तुमकां न्हय किचनान व्हरता, किचनान पळयात. हाय कर मगे मम्मी. हाय, कितें करता आयज? हाय, गूड मॉर्निंग आहा सद्या. कितें स्पेशल आयज? कुल्ले आनी बांगडे फ्राय. सो आयज आमगेर आसा कुल्ले आनी बांगडे फ्राय. सो मम्मीचें जेवण करप हांगसर चालू आसा आणि माझे थंय एक्वेरियम क्लीन करप चालू असा. ती हांगसर सोय बांधता कारण आयज ती नाही करपाची आहा कुल्ले नगे. कुल्ले आणि किती बांगडे फ्राय. सो तिची जेवणाची तयारी चालू असा ही पळयात. आणि तिका आयज हळदीकूय वचूंक जाय, तेका लागून तिची गडबड असा. आणि माझी गडबड आहा ती तुमकां खबरूच असतली. सो कळत असतं आयज आमगे किती स्पेशल आहा. एकदम म्हणतात तसे काम करपाचे आणि मागीर म्हणतात तसे बरे जेवपाक बसपाचे, खुल्ले सोलूंक बसपाचे. सो चला, उदक सोडलं हांवें, बाकीचे जे किती करपाचे आहे ते करून घेऊया. खुल्ले आणि मम्मी खुल्ले दाखयता पळयात. हे पळयात बांगडे खुल्ले असतात हांगसर आणि बांगडे. आणि आयज बांगडे कसे असले, 50 रुपयांक एक बांगडो न्ही गे. सो खरे 50 रुपयांक एक बांगडो असलो आमच्या हांगसर. तुमच्या थंय कसे किती आहे म्हाका कमेंट करून सांगात. मम्मी म्हाका येवन सांगपाक लागली 100 रुपयांक दोन बांगडे पोर म्हणपाक लागली. 50 रुपयांक फक्त एक बांगडो आणि आमकां ते माजरांक लागून जायच पडटा न्हय. सो घेवंक जाय तर खरें न्हय, 50 रुपया एक बांगडो खंय पावले न्हय. पयलीं 100 रुपयांक बीन आसले, 4-5 अशे आसले. आणि मदीं आसले 50 रुपयांक एक बीन. आयज तर शापूत 50 रुपयांक एक बांगडो जालो. पण मम्मीन घेवचे ते घेतले माजरांक लागून. आमी बांगडे खायना, फ्राय बीन आमगेर कमी आसता बांगडे. बट आमच्या माजरांक आसतातूच. बाकी कितेंय जावं, खंयचे खंयूय पावू, पूण आमी माजरांक उपाशी दवरिना. तेंकां जे जाय न्हय ते घालतात कारण मनजात आसा. तेंकां कळना न्हय उलोवपाक बीन. आमी कितें आमी एडजस्ट करूं शकता, मनजात करूं शकता न्हय. सो चला गजाली सांगात न्हू, हांव आनी मम्मी जाल्यार थंय दवरतली. खूब थंय म्हटल्यार थंयच उरतली. आणि मम्मी सध्या ट्राय करता भरपूरशी उलोवपाक. ती खूप ॲक्च्युली उलयता पण ती कॅमेराच्या फुड्यान उलयना. तुम्ही जर तिका अशी रियल मेळत न्हय, ती तुमकां हासन हासन जॅम करतली. इतली सामकी ती जॉली असा, खूप उलयता ती. तिकाय बीन उलोवपाक जाय. आणि फ्रेंड फ्रेंडशीप ती रोखडी मारता, तिका वळख बीन करपाक टायम लागना. सो चला कामाक लागता हांव कारण आम्ही दोघांय बडबडीत आहात आणि मम्मी. सो चला एक्वेरियमाचेर लक्ष मारता मातसो. भितर पळयात एक्वेरियमाची कंडिशन कशी किती आहे. अशें दिसताना की भितर क्लीन असा म्हणून निव्वळ असा, पण असे पळोवंक वचन नाही ग्लास बीन जाल्या भरपूर भुरसो जाला. आणि डेकोर केल्ले असा म्हणजे एक सेटअप केला हांवें. हो पळयात भितर भरपूरशी सँड असा, ग्रॅव्हल्स आहा, असे किती किती घातलेले हांवें. इवन हायडींग प्लेसीस आहात म्हणजे हायड जावपाक लागून नुस्तेकांक बरे पडटा. आणि त्याच्या मागीर जे गप्पी असतात न्हय ते मागीर बेबीज बीन बरे घालतात तेका लागून. हे पळयात सो सध्या अशी कंडिशन असा. आणि पावस बीन पडलेलो न्हय त्या दीस. सो तेका लागून आणिकूच भितर कयर बीन पडलो. सो हे सगळे म्हाका निव्वळ करूंक जाय. डीप क्लीन सगळे ग्रॅव्हल्स रेव बीन जी आसा सँड बीन ती काढूंक जाय आणि मागीर फ्रेश उदक व्हरपाक जाय. सो हांवें हायडींग प्लेस घातलेली, पायप सुद्दां घातला. म्हणजे खुबशे किती किती आहा भितर. एक टूल्स बीन आहा म्हणजे एक्वेरियमान जे टूल्स असता पळयात ते पळयात ते बी घातलेले. बरे दिसता न्हू, बरी वर्सां जाली एका. सो हे पळयात
आणि ज्यांका ज्यांका खबर ना नाही त्यांना सांगू सुद्धा माका भरपूर वर्षा झाली एक्वेरियम असा माझ्याकडे. ऍक्च्युली हाय स्टार्टिंग केलं बावलापासून, बाउल बी असा माझ्याकडे धाकटो, त्याच्या मागीर 2.5 फिटाचो टँक असा आणि त्याच्या मागीर 3 फिटाचो टँक घेतला हांवें. सो म्हाका नुसते बीन दवरपाची ना एक आवड असा, हॉबी असा माझी. सो असे असे हॉबी असतात थोडे माझे जे न्यू सबस्क्रायबरांक खबर नसतले. सो त्यांना सांगे दाखवया म्हटले कसे किती हॉबीज आहात माझे ते. सो लास्ट डिजन आय थिंक सो हांवें सांगलेले ना की म्हाका बर्ड्स बीन फीश बीन दवरपाक आवडटा म्हणून. सो म्हाका लायक भरपूर लायक आणि भरपूरशे म्हणतात तसे फीश हांवें दवरला आणि त्यांची ट्रीटमेंट बीन करूंक कळटा थोडे फारशे म्हाका. तेतून आता आता कशा ओल्ड झाले ना हितून म्हणतात तसे. सो म्हाका कळटा थोडे थोडे भरपूर वर्सां झाली बट म्हाका एक्वेरियम दवरला हांवें. आणि हो जो टँक असा ना तो म्हाका संजयान गिफ्ट केल्लो. पण त्याच्या पहिलीचो जो टँक असा ना तोय म्हाका संजयान गिफ्ट केल्लो. आणि हो जो असा ना तो ऑन द स्पॉट हाडलेलो, सरप्राईज दिले म्हाका तेणी. आणि इतलो हॅवी असा ना हो टँक, कारण 3 फिटाचो असा ना. आणि त्याचबरोबर भीतर उदक ना भरपूर उरता सामके. पहिले हांव ना असे हाडटाले बकेटांनी बीन हाडटाले आणि भरताले, त्यांना इतलो जीव जॅम जातालो भरपूर, कारण खूप उदक इतले भरचे पडटा ना. ऑलमोस्ट म्हाका दिसता 10-15 बकेट तरी वयतले भितर, इतलो असा तो, इतले उदक भरचे पडटा. बट आतां हांव पायप लायता सो इजी पडटा म्हाका. हांगसर सध्या उदक सोडलां हांवें, स्लो स्लो वयता ते बाथरुमान. आणि कितले असा हे काढपाचे आणा थोडे ना काढपाचे. घातलेले पळयात टँकान हांवें, थोडे किती घालूंक नासले. सो सगळे एकदा काढून घेतले आणि आता बाकीचे ग्रेव्हल्स सँड बीन काढून घेतले. तर हांवें ना 2-3 फावटी ते उदक चेंज केले आणि उदकाची कंडिशन पळय एकदम वर्स्ट असा सामकी. सो 2-3 फावटी हांवें ते परत घालून म्हणजे उदक घालून घालून क्लीन केले. आणि ग्रेव्हल अजून काढूंक ना, काढटा म्हटलेले ते अजून काढूंक ना, काढूंक जाय म्हाका. असेच सपोज ग्रेव्हल माझे क्लीन जाता उदक चेंज करून करून, म्हणजे मदींच हांव हात बीन घालून ते असे क्लीन करता. सो तसेच जर क्लीन जर जाता सपोज जाल्यार बरें जालें. आणि खरें सांगू जाल्यार टँक क्लीन करताना भरपूर त्रास जाता. एक्वेरियम दिसपाक खूब बरो आसता बट तो मेंटेन करपाक ना भरपूर म्हणटात तसे टायम दिवचो पडटा, मागीर त्रास पडटा मातसो मेंटेन बीन करपाक. सो उदक हांवें 2-3 फावटी चेंज केले आणि उदकाची कंडिशन अजूनय बुरशीत असा. आणि गप्पी फिशांक हांव फिल्टर बीन यूज करिना. ॲक्च्युली फिल्टर यूज करू शकता आम्ही, बट हांव स्पेशली फिल्टर यूज करिना कारण म्हाका गरज पडना फिल्टराची. फिल्टर बीन घालीत जाल्यार चड बुरशे जायना. आणि हालत सामकी झाली, गरमी सामकी कसली जाता ना. सो असे करून चालू आता पोया. ग्रेव्हल समज काढचेच पडटा जाल्यार काढटले. आणि मदीं मदीं हांव किचनान वयता, मदीं मदीं मम्मीक गजाली बीन सांगता, ताका लागून म्हजो टायम असोच वयता. आणि आमचो नळ न्हय वयता असो 3-3 अर्धांक वयता. ताच्या पयलीं हे सगळें म्हाका करून घेवंक जाय, नाल्यार एक्वेरियम जो आसा म्हाजो न्हय तो खाली दवरतलो, उदक मागीर भरूंक गावचें ना म्हाका ताका लागून. आणि हे जे पायप लायलां न्हय तेतून उदक खूब स्लो वयता, ताका लागून आनीक टायम लागलो तो म्हाका. आणि साईड बाय साईड हांव ब्लॉग बी अपलोड करता कारण टायम जायत येयलो ताका लागून. सो सगळीं कामां एकदांच मॅनेज करता हांव, कारण टँक क्लीन करता करता व्हिडिओ कडे हांव हे करूं शकना कारण म्हाजो टायम अप जातलो ताका लागून. सो व्हिडिओ अपलोडींग हांगसर चालू असा. सो दोनूय कामां करता, एक्वेरियमूय आणि व्हिडिओ अपलोडींग. पळयात तुमकां लागून व्हिडिओ बी अपलोड करता हांव टायम टू टायम, तुमी वेट करता न्हय ताका लागून. सो पळोवया हे केन्ना खाली जाता ते. आता 2000 years later हालत पळय म्हाजी कितली हालत बेकार झाली ती. तर एक जाल्लें आसा आणि सकाळचे 10 सुमार कितें तरी हांवें टँक क्लीन करपाक ना सुरवात केल्लो. अजूनय म्हाजो टँक क्लीन जावंक ना. इवन मम्मीचें जेवणूय जालें, मम्मी हळदीक वचूंक रेडी जाली तरी म्हाजो टँक थंयच आसा, अजूनय कांयच जावंक ना. आणि उदकूय भरप जावंक ना,
बाकीचे ग्रेव्हल्स बीन नितळ करून घेतले, हांवें निवळ करून घेतले. आतां फक्त हे जे आसा न्हय ते उदकूच चडना पायपान, सो ते म्हाका ना अशें काडचें पडटा. दाखयता पळयात. सो हे पळयात, अशें ना, हें उदक काडचें पडटा कारण पायपान न्हय कांय यूज ना. पायपान उदक चडत ना कित्याक नकळो, हांव हरशीं बरें चडटा बट ह्या पायपान न्हय चडत ना, ताका लागून प्रोब्लम जालो. सो अशें उदक काडटा हांव तामियान आतां. आनी डीप क्लीन केल्या उपरांत पळयात उदकाची हालत कशी कितें आसता ती कंडीशन. सो हें पळयात, अशें उदक दिसता आनी हरशीं निवळ दिसता पूण निवळ उदक नासता, ही कंडीशन जाता. ही पळयात डबल वावर चलो पळयात म्हाका. सकाळच्यान आतां हांव लागलां हें क्लीन करपाक. निवळ म्हटलें बेगिना करतलें, एक जालें आनी नळ जर वचत जाल्यार टँक म्हाजो खाली उरतलो. आनी मम्मी रेडी बीन जाली, मम्मी आतां हळडी गोयता. जेवण तर तिणी करून दवरलां सगळें, मागीर लेट जेवतलें हांव. सो आनी आमचो एक बोकलोय बीन नाही बरो ना, म्हणजे ते चलना बीन. ऑरेंज कलर एक धाकटो आसलो पळयात, तो सीक आसा मातसो. सो तेकाय बीन नाय भरोवचो पडटा, उदक बीन घालचें पडटा. सो सायड बाय सायड तेय बीन करता हांव मदीं मदीं, तेकाय वचून चेक करप तेका बरो. आत्तां उदक घालून येयलें, बरोवन बीन येयलें तेका हांव. आनी परत आसलें तशें हेका लागलें. आनी मम्मी रेडी जाता थंय, दाखयता मम्मीचो आयज लूक कसो आसा तो हळदीक वचपाक. सो आमच्या गांवानूच आसा, वाड्यारूच आसा हळद. सो थंय वयतली ती आतां. वाड्यार म्हणजे तेंच्यांनी दुसरे कडेन घर बांदलां, सो मातशें लांब आसा. सो थंय वयतली ती आतां हळदीक. तर काय जी पळयात, मम्मी हांगसर रेडी बीन जाली हळदीक वचोंक. आनी हो आसा तिचो लूक आयज हळदीक वचपाक. सो कसो आसा हें कमेंट करून सांगात हां. आनी तिचें कामूय जावन ती आतां हळदीक वयता आनी म्हाजें कामूच जावना न्हय गे. सुशेगाद कर, सुशेगाद जे सुशेगाद जेवन येता आनी मागीर येता जेवन दिता. हय कसली सांगता ती, ती जेवन बीन येतली आनी हांव जेयतलें एकलें. सो पळयात हो तिचो लूक आसा, कसो आसा हें कमेंट करून सांगात हां. सो ही पळयात, सो पळयात असो लूक आसा तिचो. सो सांगात हां कसो आसा तो. आवय. सो गायज, फायनली हांवें सेटअप करपाक स्टार्ट केलो कारण आनी जर उदक चेंज करीत रावलें ना जाल्यार टायम जातलो ऑलमोस्ट देड जायत येयले तरी म्हाजो टँक क्लीन करून जायना. आनी हालत पळयात गरमेन कितें जालें. आनी त्या पर इवन तेज्या भायर म्हणटा तशें सकयल वचा बाथरुमान वचा परत आसलें तशें बेडरुमान या अशें करून करून हालत म्हाजी बेकार जाली. आनी हांवें फायनली म्हणटा तशें उदक स्टार्ट केलें टँक फील करपाक. सो आतां टँक भरून घेतले. आनी सेटअप जो आसा न्हय तो सिंपल दवरला, चड असो कांय प्लांट्स बीन हांवें एड करूंक ना. सिंपलूच दवरलेलो बरें म्हटलें, दिसपाकूय बरो दिसता. आनी क्लीन करपाक मेन म्हटलें बरो कारण खूब दिसांनी टँक क्लीन केलो न्हय ताका लागून इतलो त्रास पडलो म्हाका. आनी मम्मी हळदीक बी गेली. सो हें सगळें करून म्हाका हॉलान बेडरुमान पुसून घेवंक जाय. आनी तेज्या उपरांत मागीर खंय तरी जेवतलें हांव. सो आय थिंक सो 3:30 जावं शकता म्हाका आयज जेवपाक बी कारण आतां देड जालें. आनी हें सगळें निवळ करता, हें सगळें काडटा, सेटअप करता, बेडरुमांतलें सारकें शिफ्ट करता म्हणसर कितलो टायम वयतलो देवा. मम्मी आसत ना जाल्यार मम्मी म्हाका हॅल्प करता बट मम्मी आतां हळदीकच्यान कितल्यांक येतली काय खबर ना. सो तिका आतां आमचो भरपूर टायम आसा आनी ती थंयच्यान हळदीकच्यान येतली परत तिका आनी त्रास कित्याक. सो अशें करून आसा, सो तुमकां कळ्ळें आसतलें. सो चला हो भरून घेता हांव आनी दाखयता मागीर कसो कितें सिंपल असो सेटअप केला आतां तुमकां. जो सेटअप तर डन जालो पळोवं शकता तुमी. आनी सेटअप हांवें करून न्हय थोडेशे भितर फीश फूड बी एड केले आनी फकत 2-3 अशे फीश एड केले. ते बाय मिस्टेकली येयले कारण थोडे ओल्ड जे उदक आसता न्हय म्हणजे त्या टपांतले उदक जे आसा न्हय ते थोडे हितून हांवें घातला. ताका लागून न्हय ते थोडे फीश हितून एड जाले. तर फीश आतां हांव एड करचें ना, फकत सेटअप करून दवरले कारण उदका उदक जें आसा न्हय तें सेट जावंक जाय, तेंची बॅक्टेरिया जावपाक जाय सारकी ताका लागून. आनी फीश फूड घालून दवरला. सो पळोवं शकता तुमी हो आसा म्हाजो सेटअप सिंपल असो. सो प्लांट्स बीन अजून काय एड करूंक ना. आनी उदक तुमकां मातशें डस्की अशें दिसता आसतलें, ब्लर अशें, कारण तें सेट जावपाक बी टायम लागता ताका लागून. बाकी तुमी सँड बीन पळोवं शकता, हांवें नॅचरल सँड यूज केलें. तेज्या उपरांत ग्रॅवल बी आसा तें नॅचरलूच दवरलां, म्हणजे सेटअप जो आसा तो नॅचरल असो लूक दिला. बाकी प्लांट्स बीन आसा ते मागीर हांव एड करतलें. आनी सद्या असो सेटअप करून दवरलेलो आसा.
सो गाईज सध्या ना असंच सेटअप करून हा दौरतले आणि दुसरे दिसा म्हणतात असे फिश ॲड करतले. आता सध्या ॲड करचे ना कारण त्यांची बॅक्टेरिया बीन जावपाक जाय, उदक जे असं त्याचं टेम्परेचर बीन सेट जावपाक जाय त्याका लागून. आता जर ॲड करीत जाल्यार ते नुसते जे असा फिश गप्पी फिश आहात ते मरू शकता, त्याका लागून हा दुसरे दिसा ॲड करतले. आणि ती क्लिप मागीर तुमकां फुडें कंटिन्यू करतलेच, ती तुमकां कळटली कशें कितें ॲड बीन करता ते. सो ती क्लिप ना दुसरे दिसाची असतली, म्हणजे फिश ते हांव ॲड करतले ते दुसरे दीस, म्हणजे फाल्यां ॲड करतले. सो जी क्लीप आसा ती तुमकां फुडें कंटिन्यू जातली, बट ते हांव फाल्यां ॲड करतले नुस्तें. सो तुमकां कळ्ळें आसतलें असो करून सेटअप फक्त दवरलें. आनी बाकीचे आतां जे कितें हांवें थंय व्हरून दवरलां सामान बीन, सो ते आसले तशें हांगसर म्हाका शिफ्ट करूंक जाय. आनी हालत पळय म्हाज्या कपड्यांची बीन कशी जाली ती, वयर सकयल नाचून ना खरें सांगता इतले जीव जॅम जाला ना. वर्स्ट काम म्हणटा तशें एक्वेरियम क्लीन करप, कारण एक्वेरियम सेटअप बरो दिसता बट ते डीप क्लीन बीन करता म्हणसो नाका जाला, नाका जाता सामकें, नाका जालें म्हाका जाल्यार. सो म्हाजी हालत पळोवन तर तुमकां कळत आसतलें, कारण ती म्हाजी हॉबी आसा एक्चुली, म्हाका नुस्तें बीन दवरूंक आवडटा बट तितलो म्हाका त्रासूय आसा. सो चला बाकीचें जें सामान आसा ती शिफ्ट करून घेता आनी जें नुस्तें आसा तें फाल्यां तुमकां पळोवंक घातलें कशें कितें एड करता तें, म्हणजे ती क्लीप तुमकां फुडें कंटिन्यू करतलेच. फायनली हांव न्हालें आनी इतलें बरें दिसलें आनी म्हाका थंड थंड सामकें न्हालें हांव, कारण खूब गर्मी बीन जाल्ली आनी त्याच बरोबर जीव म्हाजो इतलो जॅम जाल्लो आनी केंस तर सामकें ना अशें घामान कितें तरी जाल्लें. सो हांव बरें न्हालें, केंस बीन धुलें, केंस अजुनूय म्हजें वॉलेत आसा सुकोवंक ना. सो आतां म्हाका जेवंक जाय आनी हांव चिंत्ता जेव की नाका जेव की नाका, कारण टायम तर भरपूर जाल्लो, चावेचो टायम जाल्लो आसा. सो च्या घेवो या जेव अशें कन्फ्यूज आहा, बट जेवंक ना जाल्यार मम्मी तापयतली आनी बेजारूय येता म्हाका आतां जेवपाक, कारण जीव जॅम जालो परत ते जेवप मागीर परत आयदनां धुवप अशें खूब, कारण मम्मी रेड येतले न्हू. सो बेजारूय येता म्हाका, अशें दिसता की कितें बेश्टें खावपाचें नाजाल्यार च्या घेवपाचें आनी न्हिदोन दिवपाचें, कारण हॅवी काम खुबूच जालें, कारण ते म्हणटात तशें सँड आसली ग्रॅवल आसलें ते तुमकां खबरूच आसा. आमच्यान्नाय आमच्या हांगसून इतले फावटी सकयल यो परत आसले तशें वयर वळ अशें करून ना जीव म्हाजो खूब जॅम जालो. सो पळोवया जेवल्यालें जेवलें आनी चला. तुमकां एक्चुली सांगलेलें की जे फीश हांव ॲड करतलें ते ह्याच व्हिडियोन क्लीप ॲड करतलें म्हणून, बट ह्या व्हिडियोन क्लीप ॲड करचें ना, फुडल्या व्हिडियोन बीन क्लीप ॲड करूं शकता. म्हणजे कशें कितें सोडटलें ते व्हिडियो नॅक्स्ट व्हिडियोन हांव तुमकां दाखयतलें, कित्याक ह्या व्हिडियोन जर ॲड करीत ना जाल्यार व्हिडियो लाँग बी जावं शकता, एडिटिंगाक कळटा म्हाका कशें कितें जाता ती ताका लागून. सो नॅक्स्ट व्हिडियोन एड करता दीस दाखयता तुमकां कशें कितें भितर सोडटा तें हांव नुस्तें. सो गाय चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करता. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो, ब्लॉग आवडलो आसत जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदां मेळया एका नवीन व्हिडियोन, त्या म्हणसर देव बरें करूं, बाय.